नमस्कार, बिलाने सरांच्या यूट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत राज्य विज्ञान महामंडळाचे उपक्रम पोहोचवा असे मत धुळे जिल्हा विज्ञान गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष पीजेड कुवर यांनी व्यक्त केले। धुळे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघाची सभा तामसवाडी येथील माध्यमिक विद्यालयात संपन्न झाली। लॉकडाऊन काळात तालुका विज्ञान संघाने विद्यार्थी व शिक्षकांसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला। सभेच्या अध्यक्षस्थानी विज्ञान संघाचे जिल्हाध्यक्ष पीजेड कुवर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक समन्वय समितीचे प्रमुख विज्ञान संघाचे कार्याध्यक्ष संजय पवार, विद्यालयाचे मुख्याध्यापक एन एस साळुंखे, मार्गदर्शक सुहास सोनवणे, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जयवंत सोनवणे, उपक्रम समिती प्रमुख संजय गोसावी यांची उपस्थिती होती। प्रारंभी कोरोना कालावधीत निधन झालेल्या शिक्षक बंधू भगिनी व कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। विज्ञान संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व राज्य विज्ञान मंडळाचे सदस्य सुहास सोनवणे यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। तसेच विज्ञान मंडळाचे उपक्रमशील शिक्षक जे बी सोनवणे यांना राज्यस्तर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। कोरोना कालावधीत ऑनलाईन घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजयी शिक्षकांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस, रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। जिल्हा उपक्रम समिती प्रमुख संजय गोसावी यांनी निकाल जाहीर केला। यात शिरपूर येथील महात्मा ज्योतिबा विद्यालय चे पाटील संजय दिनकर यांनी प्रथम क्रमांक, तर द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल पेरेसपूर येथील विजय गोविंदा पाटील, तृतीय क्रमांक मेहरगावच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक सुनील धर्मराज बच्छाव यांनी, तर उत्तेजनार्थ बक्षिसासाठी आदर्श माध्यमिक विद्यालय साक्रीच्या श्रीमती अपर्णा अनिल बाविस्कर व पळासनेरच्या स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे जयवंत दंगल पाटील हे विजेते ठरले। या प्रसंगी शिंदखेडा, साक्री, शिरपूर व धुळे शहर व धुळे ग्रामीण विज्ञान मंडळाच्या सचिवांनी आपापल्या तालुक्यांचे अहवाल सादर केले। यावेळी लॉकडाऊनच्या काळात गणित विषयाचे उत्कृष्ट यूट्यूबवर सादरीकरण केल्याबद्दल एन पी भिलाने यांचा सत्कार करण्यात आला। उपाध्यक्ष के डी बच्छाव, एम बी मोरे, डी बी सूर्यवंशी, एस एन पाटील, वाय आर देसले आदी उपस्थित होते। तसेच शिंदखेडा तालुका अध्यक्ष रवींद्र चित्ते, शिंदखेडा उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव सुधाकर माळी, कार्याध्यक्ष जगदीश भदाने, उपक्रम समिती प्रमुख एन पी भिलाने, धुळे महानगर अध्यक्ष के सी साळुंखे, उपक्रम समिती प्रमुख हर्षल पवार, सचिव ए पी जाधव, धुळे ग्रामीणचे कार्याध्यक्ष प्राध्यापक भागवत पाटील, सचिव दिलीप पाटील, प्राध्यापक विलास डी बच्छाव, साक्री तालुका अध्यक्ष के एस बच्छाव, उपाध्यक्ष व्ही जी बागुल, सचिव ए एस पाटील, उपक्रम समिती प्रमुख अविनाश सोनार, एस आर भदाणे, जगदीश पाटील, उपाध्यक्ष हेमराज आहिरे, प्राध्यापक व्ही डी पाटील, जिल्हा संघाचे कार्यकारिणी सदस्य सौ वाय एम बोरसे, सौ शीतल कापुरे, फैजाना शेख मॅडम, सर्जीराव पाटील, रणजित शिंदे, आर के राजपूत, आर जे बडगुजर, सेवानिवृत्त शिक्षक एस डी खैरनार, चेतन नांद्रे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी बी सूर्यवंशी यांनी, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन धुळे जिल्हा सचिव सी टी पाटील यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सी व्ही नांद्रे, के एस बच्छाव, ए एस पाटील, अविनाश सोनार, एस आर भदाने, के एम जाधव, जे बी मासुडे, राकेश सोनवणे, दंगल अहिरराव, हेमंत महाले यांनी विशेष परिश्रम घेतले। धन्यवाद। पण मला भाषण करायचं नाही, मला फक्त हीच द्यायची आहे प्रत्येक तालुका विज्ञान संघाला आणि जिल्हा विज्ञान संघाचे जे काही कार्य आहे ते कशा पद्धतीने चालू आहे त्याविषयी मी बोलणार आहे। प्रत्येकाचे नाव घेत नाही, तर या ठिकाणी सन्मान्य व्यासपीठ प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी आणि आमच्या जिल्हा विज्ञान संघाचे सर्व पदाधिकारी बंधू भगिनींनो, गेल्या वर्षी जिल्हा कार्यकारिणी तयार झाली, मी अध्यक्ष झालो आणि तिथं जाहीर केलं की पहिली मीटिंग आमच्या साखरीला होईल आणि त्यानंतर मात्र अनेक अडथळे निर्माण झाले। 10 महिन्यापासून लॉकडाऊन सुरू होतं आणि मी कोणाला न विचारता मागच्या महिन्यामध्ये व्हॉट्सअपवर सूचना टाकून दिली की कोणी काही म्हणू की
डिसेंबरला 20 डिसेंबर किंवा 27 डिसेंबरला जिल्हा मीटिंग होईलच आणि तुम्हाला सर्वांना यावंच लागणार आहे आणि त्या दोन तारखांपैकी 20 तारीख ही फायनल केली आणि मला खरोखर अभिमान वाटला की जवळजवळ 90% अधिक उपस्थिती आहे तशी एक दोन जण उपस्थित आहे आणि या भगिनींचा मला अभिमान वाटतोय. बहुधा मीटिंगला महिला विचार करतात इतक्या दूर कोण जातं जाऊ दे पण बोरसे मॅडम असतील कापूर मॅडम फैजाना मॅडम यांनी विचार विनिमय केला आणि सोबत आले त्याचाही मला फारच अभिमान आहे आणि सर्वांचाच अभिमान आहे. शिरपूर तालुका असेल सिंदखेडा तालुका असेल शिरपूर तालुका उशिरा आल्याने कार्यक्रमालाही थोडा उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतरही उशिरा आले तरी सुद्धा मी स्वागत केलेलं आहे. सिंदखेडा शिरपूर धुळे ग्रामीण धुळे शहर या सर्वांचं आमच्या म्हणजे तिथं साक्री तालुक्याचं आहे पण जिल्ह्याची मीटिंग आहे पण साक्री तालुका विज्ञान मंडळाने सर्वांचं स्वागत केलेलं बाहेर बॅनर लावलेलं आहे सर्वांचं स्वागत केलेले यामध्ये आमच्या तालुक्याचे अध्यक्ष असतील के बच्चाव सर त्याचप्रमाणे उपाध्यक्ष बागुल सर असतील उपक्रम प्रमुख अविनाश सोनार सर जिल्ह्याचे सदस्य माझ्या पाठीशी नेहमी असतात जे साक्रीचे आहेत तिथे डीबी सिरुंचे आणि चेतन नांदरे नेहमी 8 दिवसापासून चालू आहे. आबा काही पुढे कमी पडायला नको आपल्याकडे सर्व मंडळी येत आहे काही एक कुणी वाचायला नको आणि त्यातल्या त्यात मुलाचं सहकार्य मिळालं की तुम्हाला अजून सांगितलं होतं बाबा आमचे आश्रम खेळायचं होईल पण सावंगी आबांशी बोललो की माझ्या शाळेवर ठेवा म्हणजे सगळ्यांना जवळ होईल. पुनश्च मी आम्हा सर्वांचं मी पुनश्च स्वागत करतो. त्याचं खरणास आमचे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत ते निवृत्त झालेले आहेत उपाध्यक्ष होते ते सुद्धा 3 वाजेपर्यंत तब्येत त्यांच्याकडे पाहिली तर भूक राहिलं असं वाटणार आणि पण 3 वाजेपर्यंत ते थांबलेले त्यांनाही मी धन्यवाद देतो. या जिल्हा विज्ञान संघाचे फक्त कागदावर पद घेणं मला आवडत नाही सुरुवातीपासून म्हणजे जवळपास 32 वर्ष सेवा झाली 32 वर्षाच्या या सेवा काळामध्ये माझ्या घरात जेवढी भांडी नाही तेवढी पदं आहेत आणि सर्वात महत्वाचं मी विज्ञान मंडळाला स्थान देतो. बरेच जण आहेत की विज्ञान मंडळाच्या जीवावर आपलं नाव लौकिक मिळवतात आणि त्या विज्ञान मंडळावर पाय ठेवून दुसऱ्या संघटनेत पदार्पण करत असतात. मित्रांनो मी तुम्हाला एकच आव्हान देतो मला खूप चांगले शिक्षक म्हणून काम करताना जेव्हा मी 87 लागलो आणि काहीतरी काम केलं पाहिजे मग आबासाहेब सांगत असतील त्याच्यानंतर सी जे पाटील सर असतील मुख्य संघावर त्यावेळेला काम करत होते लोकांनी की हा क्रियाशील शिक्षक आहे हा प्रयत्नशील शिक्षक आहे जसं आता आपण सगळेजण आहात त्या पद्धतीने मला पुढे केलं आणि एका ट्रेनिंगला मला पुढे आणलं मी खूप अभ्यास केला आणि ट्रेनिंगमध्ये एक चांगला मार्गदर्शन करणारा शिक्षक आहे म्हणून पहिल्या ट्रेनिंगला निवड झाली दुसऱ्या ट्रेनिंग निवड झाली नंतर जिल्ह्याला झाली राज्याला झाली पाठ्यपुस्तक मंडळावर झाली महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळावर झाली आणि हे सगळं बघत असताना 2011 माझी माई नावाची एक सिरियल आत्ताही चालू आहे त्याच्यामध्ये आई आणि मुलगा यांच्या मुलाखती त्या ठिकाणी प्रसिद्ध होतात. त्या माझी माई या सिरियलमध्ये शिक्षण विभागाकडनं माझं नाव आलं आणि दूरदर्शनची टीम माझ्या घरी येऊन 30 मिनिटाचा तो व्हिडिओ दूरदर्शनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाला आणि तो एक सुरक्षण माझ्या जीवनामध्ये आला आणि कला टीम समाजामध्ये वागत असताना या ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत म्हणून आपण आदर्श असलं पाहिजे योगायोगाने जे या मित्रांमुळे कोणत्याही प्रकारचं व्यसन आपल्याला लागलं नाही एक चांगली माणसं मिळाल्यामुळे माणूस चांगला होतो हे सगळं उदाहरण आहे. मला माझ्या जीवनामध्ये खूप चांगले मित्र आहेत आपण सगळे आहातच माझी शाळा ही खूप चांगली आहे शाळेने मला प्रोत्साहित केलं तिजडावन सारखे विज्ञान क्षेत्रामध्ये काम करणारे एस डी खेडर सारखे मित्र मिळाले
ह्या मित्रांनी काय करावं, मी रिटायर झाल्यानंतर इंडियन फोर्ससाठी माझा 3 वेळा सत्कार केला आहे. पहिल्यांदा 31 मेला संध्याकाळी माझ्या घरी येऊन मला सत्कार केला. 30 फ्रेंड ग्रुप्स म्हणून आमचे ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये सत्कार केला. अजून हा 3रा सत्कार आहे. या सगळ्या गोष्टीने मी खूप भारून गेलो आहे. याच्यामध्ये सहकार्य करणारे जे असतील, आता अनेकांची म्हणजे सगळ्यांची नावं जर घेणं शक्य नाही, तर मला असं वाटतं की विज्ञान संघ उभारणीसाठी संजय पवार सरांनी जे काम केलं, कारण मी अरवी बापू असताना सचिव होतो, वाणी सर असताना प्रत्यक्ष होतो, मी त्यांना बऱ्याच गोष्टी सांगत राहायचो, ते पण करत राहायचे, परंतु जो वेग पाहिजे होता तो वेग मिळत होता. कारण मला ज्यावेळेला महामंडळावर संधी मिळाली आणि तिथली कामं मी जेव्हा करायला लागलो, तेव्हा मला वाटलं की आपलं काम कुठेतरी प्रभावी असलं पाहिजे. हे काम प्रभावी असत असताना आम्ही यांचे मित्र केस बच्चा सर असतील, एस पाटील सर असतील, किजनपूर असतील, एजुकेटर असतील, या सगळ्यांकडे मी बोलत राहायचो, सांगत राहायचो. मग कोर सांगायचं की भाऊ आपण एक काम करू, आपण तालुकाचाच एक पॅटर्न तयार करू. आणि साखळी तालुक्यामध्ये साखळी तालुका विज्ञान मंडळाचं काम प्रभावी करण्याचं काम सुरू केलं. त्याला जोड लागली मुख्याध्यापक संघाची. काय झालं, त्यावेळेला मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आबासाहेब यांनी सांगून केलं, आबांनी आम्हाला काय सांगितलं की भाऊ तुमच्या डोक्यामध्ये क्रियाकल्पना असतील ना त्या सगळ्या राबवा, आम्ही तयार आहोत, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. आणि मग आम्ही जे काही सांगायचो ते हाच सांगायचो. त्याच्यामुळे आम्हाला जे उत्साह मिळाला आणि विजय बाबांच्या मार्गदर्शनाने साखळी तालुक्याचा विज्ञान मंडळाचे प्रभाव झाला की एक पॅटर्न पूर्ण राज्यभर साखळी तालुक्याचा पॅटर्न राबवला गेला. त्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्यात ना त्या सगळ्यांच्या समन्वयाने घडलेल्या आहेत. एकटा माणूस काहीच करू शकत नाही. सगळेजण एकमेकांना सांभाळून ज्यावेळेला चालतात त्यावेळेला हे सगळं घडत असतं. शिक्षक म्हणून नोकरी करत असताना अतिशय प्रामाणिकपणे नोकरी केली. विद्यार्थी अनेक विद्यार्थी आज परदेशात आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत. मला खूप अभिमान वाटतो. एकदा मी माझ्या मामांना म्हणजे जे आता डिवाय दिगावकर त्यांना भेटायला मी गेलो. तिथे एक PSI म्हणून आमच्या शेवाळे म्हणून विद्यार्थी आहे. जेव्हा ते 550 पोलीस सगळे PSI त्या ताफ्यामध्ये होते आणि तो PSI जेव्हा येऊन आपला नमस्कार करतो एवढ्या सगळ्या लोकांसमोर, तो क्षण आणि तो क्षण शिक्षक असल्याचा अभिमान फार महत्वाचा आहे. कारण मी शिक्षक झालो, मला ज्यावेळेला माझ्या आईने सांगितलं की तू शिक्षक तुला झाला पाहिजे, एक आदर्श नागरिक असला पाहिजे, आणि आदर्श नागरिकांची भूमिका ज्यावेळेला आम्ही बघत राहिलो तेव्हा मला असं वाटलं की आपण कुटुंब आणि मित्र, समाज आणि शिक्षण व्यवस्था या सगळ्या गोष्टींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करूया. तो प्रयत्न मी माझ्या आयुष्यात करण्याचा प्रयत्न केला आहे. तसं आज मी फार सुखी आहे. मला 2 मुलं आहेत, दोन्ही मुलं मेकॅनिकल इंजिनियर आहेत, दोन्ही मुलांची पुण्यामध्ये चांगल्या प्रकारची घरं आहेत, दोन्ही सुना बी कॉम्प्युटर आहेत, 4ही जॉब आहेत. भाऊ सिनियर कॉलेजचा प्राध्यापक आहे, भाऊजाई हायस्कूलला आहे. माझ्या बहिणींच्या सर्व मुलांना मी माझ्याकडे 12वीपर्यंत शिकवलं. आज सगळे शिक्षक नोकरीला आहेत, सगळेजण घरी कोणीच नाही आणि एकदम सुखी कुटुंब. म्हणजे ज्याला आपण म्हणजे दर महिन्याचा हिशोब जर केला, मी आबांना एक दिवशी हिशोब दिला की आबा माझ्याकडे 5 लाख रुपये महिन्याला पगार येतो, एकदम सुखी जीवन आहे, त्रास काहीच नाही. आज समाजासाठी काही करता येईल का, समाज व्यवस्थेसाठी काही करता येईल का, याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून मी सर्वांना सांगतो की मला तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मिळू द्या. निवृत्त झालो मला बाहेर फेकू नका, कारण तुमच्याबरोबर जर राहिलो तर मला काहीतरी करण्याची एक प्रेरणा मिळेल असं मी मला फिरतो. त्यावेळेला मला सगळेजण म्हणतात की अहो तुम्ही रिटायर झाल्याचं वाटत नाही. मित्र मी शेतीमध्ये पण खूप काम करतो, लहानपणापासून जबाबदारी पडली आणि त्यानिमित्ताने असं म्हणतो की आपण जबाबदारी पाडून घ्या
मुलांवर जबाबदारी द्या. जबाबदारी दिल्याने माणूस प्रगतिशील होतो आणि म्हणून आपण सर्वजण, कारण आपण सर्व क्रियाशील आहात, जो क्रियाशील असतो तोच जिल्हा संघावर तालुका संघावर काम करतो, जो क्रियाशील नसतो तो या भांडवलीमध्ये पडतच नाही. तो म्हणतो की या भांडवलीत पडायचंच नाही आपल्याला. जो क्रियाशील असतो, जो ऍक्टिव्ह असतो तोच या भांडवलीमध्ये पडतो. आणि आपण जे सगळेजण आहात त्या सगळ्यांना एक विनंती आहे की आपलं कुटुंब सांभाळून हे सगळं काम आपण करणार आहात. जर आपण असं केलं तर मला असं वाटतं की आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं समाधान मिळेल. एक चांगलं समाधान मिळणं फार महत्वाचं आहे. शिक्षक म्हणून काम करताना आपल्या आयुष्याचा आलेख वाढता असला पाहिजे या सगळ्या गोष्टी मला सांगायचं वाटतं. खूप बोलावं वाटतं, मी एकदम हरवून गेलो. मला मी प्लॅनिंग खूप केलं होतं की आज आपण असं बोलू, तसं बोलू, तसं बोलू, पण मी या सगळ्या गोष्टी, हा जो कौतुक सोहळा आहे, खरं बघा करोना काळामध्ये सगळेजण घरोघरी बसले होते आणि या कौतुक सोहळ्याला, या मीटिंगला सगळ्यांचं कौतुक होतंय. तालुक्याचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, सगळे सदस्य, या सगळ्यांचं एक कौतुक या ठिकाणी जिल्हा संघामार्फत होत आहे. अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि या क्षणामध्ये मी एकदम भरावून गेलो आहे. असं माझ्या नातेवाईकांनी पण मला खूप चांगले सांगते, म्हणजे माझे माझं शिक्षण जवळपास मी लहान असल्यामुळे माझ्या मामांनी, माझ्या मावशीने हे सगळं शिक्षण केलं आणि मी बीएससी झाल्यानंतर माझ्या कुटुंबाला आपण शिकवलं पाहिजे याच्या प्रगतीने या दृष्टिकोनातून आज सगळं व्यवस्थित सीट आहे. मला असं वाटतं की आपल्या या कौतुक सोहळ्यामध्ये माझा सन्मान केला, त्यामुळे मी या विज्ञान संघाचं आभार नाही मानणार पण त्यांचं ऋणात राहू इच्छितो. मला जेव्हा जेव्हा तुम्ही हात द्या त्याच्यावेळेला मी काही काम करा द्या नाही काही काम काही काम असतो काही काम तयार आहे. माझ्या शाळेला पण मी सांगितलं की तुमच्याकडे नवीन माणूस होतो त्यानंतर मी गणित शिकवायला येणार लागतो. हे पण मी माझ्या शाळेला सांगितलं की मी येऊ शकतो, तुमचा या वर्षी नवीन शिक्षक येईपर्यंत मी विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही त्या दृष्टिकोनातून विनामूल्य गणिताचं अध्यापन करायला येईल हे पण मी माझ्या शाळेत सांगितलं. आपण सर्वांनी माझा सन्मान केला, वेळ होतो आहे, खूप बोला असं वाटतं, पण वेळाभावी मी थोडंसं माझं बोलणं थांबवतो आणि पुढेच एकदा पुणे जिल्हा विद्यार्थी संघाचं मी आभार मानतो आणि याच्यातूनच आपण शिकत असतो आणि याच्यातूनच आपल्या विज्ञान शिक्षकांची विचारक्षमता किती आहे हे त्याच्यातून आपल्याला कळालं की अतिशय प्रगल्भ बुद्धिमान असलेला आपला विज्ञान शिक्षक आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला थोडस बक्षीस वितरणासाठी किंवा त्यांचं जे गुणांकन आहे हे काढण्यासाठी नियोजन करावं लागलं. या नियोजनामध्ये आपण साधारणतः 14 गुणांपेक्षा जास्त आपल्या परीक्षा जी होती ती 20 गुणांची होती आणि 14 गुणांपेक्षा जास्त गुण मिळालेले जे शिक्षक आहेत या सर्व शिक्षकांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत आणि त्यामधून गुणानुक्रमे जे आहेत ते उत्तेजनार्थ 2 प्रथम कार्याध्यक्ष आणि धुळे जिल्हा शिक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष, या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सावंके सर, ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला वडिलकीच्या नात्याने मिळत असतं नव्हे तर अतिशय प्रेमाने आणि मित्राच्या नात्याने सुद्धा मिळत असतं असे आमचे सुरद्व सोनवणे, आमचे मित्र आदरणीय जे बी सोनवणे सर, जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय डी व्ही सुरेशी सर, एस एन पाटील सर, सर्व तालुका अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य, सर्व विज्ञान शिक्षकांचं मी जिल्हा उपक्रम समिती प्रमुख या नात्याने स्वागत करतो. कोरोना कालावधी महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. आपण शिक्षण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात तसेच राष्ट्रीय उपक्रमात यासह समाज प्रबोधन व परिवर्तनासाठी उल्लेखनीय कार्य केले. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी, गणित व विज्ञान विषयात विद्यार्थ्यांना प्रावीण्य मिळवण्यासाठी,
नेहमीच विज्ञान मेळावे, शालेय उपक्रम, ग्रंथ प्रदर्शन, वृक्ष लागवड मेळावे, तसेच विविध प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका राज्य व जिल्हा स्तरावर निभावली, यासह विज्ञान शिक्षकांचे संघटन व्हावे या उद्देशाने धुळे जिल्हा विज्ञान संघात नेहमीच क्रियाशील राहून तालुका विज्ञान मंडळाच्या उभारणीसाठी व वृद्धीसाठी प्रेरणादायी ठरला. आपल्या अंगी असलेल्या या वैविध्यपूर्ण गुणांमुळेच महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला. त्याबद्दल धुळे जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळातर्फे आपले हार्दिक अभिनंदन. आदरणीय बहुंचा स्वागत आणि सन्मान पत्राचं वितरण माननीय सर्व व्यासपीठावरील मान्यवरांनी करावं असं मी विनंती करतो. सर, सर्व आपण विज्ञान परिवारातील सर्व बंधू भगिनी या ठिकाणी माझा जो आज सत्कार केला तो खरोखर मी आधीच सांगितलं की माझा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जो सत्कार झाला त्यापेक्षा आजचा सत्कार मी फार मोठा सांगितलं. कारण त्या ठिकाणी मला जे मिळालं ते फक्त एक शेड मिळालं, पण एवढं सन्मानपत्र जे या विज्ञान संघाकडून मला मिळतंय की माझ्या कामाची पावती मिळते. खऱ्या अर्थाने आज आनंदही होतोय, कारण हा जो मला एवढा मोठा पुरस्कार मिळाला तो केवळ आणि केवळ विज्ञान संघामध्ये काम करण्यामुळे मिळालेला आहे. ज्यावेळेला 1998-99 साली मी विज्ञान प्रदर्शनामध्ये एक विद्यार्थी घेऊन उपकरण मांडलेलं होतं, त्याच वेळेला भाऊ त्यावेळेला जिल्हा प्रदर्शनावर परीक्षक होते. नवलनगर या ठिकाणी परीक्षक असताना भाऊंची माझी पहिली ओळख त्या ठिकाणी झाली आणि भाऊंनी मला एवढी प्रेरणा त्या वेळेला दिली 1999 ला. त्यावेळेला आमचं उपकरण योगायोगाने निवडण्यात आलं आणि राज्य पातळीवर त्या ठिकाणी निवड झाली. त्या दिवसापासून विज्ञान संघा विज्ञानाच्या उपक्रमांचे किंवा उपकरणांचे आपण जास्तीत जास्त काम करावं ही प्रेरणा तिथून भाऊंनी दिली आणि योगायोगानेच 2001 साली माझी साक्री तालुक्यात आमच्या आष्टारी या शाखेवर बदली झाली. आणि मग तर काय की सर्वच विज्ञानप्रेमी माणसं कुवराबा असतील, एस पाटील असतील, त्यावेळेला हे सर्व मित्र मिळालेत मला. खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी ज्यावेळेला 2003 साली आष्टाऱ्याला होतो त्यावेळेला आमच्या शाळेला योगायोगाने विज्ञान प्रदर्शन भरवण्याचा मान मिळाला आणि त्यावेळेला भाऊंनी आणि आबांनी एक आगळंवेगळं विज्ञान प्रदर्शन आमच्या शाळेमध्ये वृक्षांच्या छायेमध्ये भरवण्यात आलं. वर्गात न भरवता असं विज्ञान प्रदर्शन कुठेही भरवलेलं नव्हतं असा एक मोठा कार्यक्रम झाला. आणि तोपर्यंत मी काम करत होतो, काम करत असतानाच पुन्हा माझी बदली धुळे या ठिकाणी झाली आणि मग मी खरा जो संघटनेचा वारसा जो आहे तो आपण घेऊन जावा आणि म्हणून मला जी प्रेरणा मिळाली ती साक्री तालुक्यातून मिळाली आहे. मी 2004-05 पासून मला संजू बापूंनी सांगितलं तुम्ही साक्री तालुक्यातून काम करत आलेले आहात, तुम्ही विज्ञान प्रदर्शनामध्ये परीक्षक म्हणून काम करा. आणि मग 2005 साली मी पहिल्यांदाच बिहार सिटी हायस्कूलला विज्ञान प्रदर्शनामध्ये परीक्षक होण्याची मला संधी दिली आणि तेव्हापासून तर आजतक आहे. विविध पद असतील त्या ठिकाणी तज्ञ मार्गदर्शक म्हणून असेल असे काम करण्याची संधी मला मिळत गेली आणि त्यातून खऱ्या अर्थाने विज्ञानामुळेच ही संधी मिळाली आणि मी काम करत गेलो. विविध संघटनांनी विविध पुरस्कार सुद्धा दिले आणि या सगळ्या कार्याला माझे जे सर्व मित्र आहेत ते विज्ञानातून जुळून आलेले मित्रांनी मला संधी दिली. त्यानंतर संस्थेने सुद्धा कोणत्याही कार्यक्रमासाठी असेल 10 दिवसाचं प्रशिक्षण असेल, 15 दिवसाचं असेल, कुप्पमचं असेल किंवा यशदाचं प्रशिक्षण असेल, यशदाच्या प्रशिक्षणामध्ये भाऊबाणी आम्ही स्वतः होतो त्या ठिकाणी. पूर्ण महाराष्ट्रावरून तज्ञ तज्ञ शिक्षक त्या ठिकाणी प्रशिक्षणाला होते, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही उत्तम असं त्या ठिकाणी आमच्या प्रशिक्षणामध्ये काम करून आम्ही धुळे जिल्ह्याचा लौकिक दाखवलेला होता. अशा पद्धतीने हा लौकिकाचा मान मिळून मला जो राज्य शासनाने माझा सन्मान केला तो खरोखर
यथोचित असा सन्मान झाला आणि त्यासाठी माझ्या मित्राचं सुद्धा तुम्ही जेवढे बसलेले आहात त्याच्यापेक्षा सुद्धा माझ्यापेक्षा सुद्धा तुमचं काम चांगलं आहे जास्त आहे. परंतु पुरस्कारासाठी आपल्याला स्पर्धेत उतरावं लागतं. ते जर आपण तुम्ही सर्व उतरला तर तुमचाही सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचे काम मोठे आहेत. केवळ मला पुरस्कार मिळावा म्हणून माझ्या अनेक मित्रांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रस्ताव दाखल केले नाही. एवढं प्रेम या सर्वांचं माझ्यावर होतं. कुवरामा असतील आयरे सर असतील या ठिकाणी बसलेले आहेत. जोपर्यंत जेबी सोलवण्यांना पुरस्कार मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी प्रस्ताव सुद्धा दाखल करणार नाही. तुम्हाला पुरस्कार मिळू द्या नंतर आम्ही प्रस्ताव दाखल करू. अशा पद्धतीने आम्ही तुमच्या स्पर्धेत सुद्धा येऊ शकत नाही असा सन्मान त्यांनी मला दिलेला आहे. खरोखर भावांच्या बाबतीत सुद्धा आम्ही म्हणेल निवृत्त जरी झालो मी आता हा माझा कार्याचा अंत नाही. पेटून उठेल मी नव्या उद्या नव्याने हे कार्य नाशवंत नाही. जरी आपण निवृत्त झाले असू आपल्याला पुरस्कार मिळाला असेल तरी आपण कधी आपलं कार्य संपत नाही आणि कार्य संपवायला नको. पुन्हा उद्याने असे पुरस्कार मिळत असतील तर आपण निश्चित आपण उभारीने उभं राहिलं पाहिजे. तरच आपला हा कार्याचा गौरव होत असतो आणि कार्य केलं ते कधी नाशवंत नसतं. म्हणून आपण सर्वांनी कार्य करावं. भाऊंच्या सांगण्याप्रमाणेच मी सुद्धा एक शिक्षकांचाच मुलगा होतो. मी सुद्धा 12 वर्षाचा असताना माझ्या वडिलांचं अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वन सपाने आयमे कहू वाय बट सेपट्स आर सिग्निफिकंट ट्राय अगेन अँड अगेन. मी सुद्धा एक काळ असा तर गुराखी मुलगा होतो. गुरं चालता चालता शिकलो. आज MSc एमएड मॅथमॅटिक्स पर्यंत मी शिक्षण घेतलं. आणि जसं आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न करत गेलो तसा पुरस्कारामध्ये सुद्धा मला कॉम्पिटिशनला पहिल्या वर्षी अनेक जण होते, दुसऱ्या वर्षी होते, तिसऱ्या वर्षी होते. बरेच जण सांगायचे पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, पैसा द्यावा लागतो. परंतु मित्रांनो हे सगळं खोटं आहे. आपल्या आज का पूर्वी असेल परंतु ज्या वेळेला मी स्वतः स्पर्धेमध्ये उतरलो त्यावेळेला बापूसाहेबांना सर्व कल्पना आहे. एक एक मार्कासाठी एक एक गुणांकनासाठी मूल्यांकन व्हायचं, त्या ठिकाणी अपयशी यायचं. परंतु न डगमगता पुन्हा पुन्हा प्रयत्न केले तर शेवटी चौथ्या वर्षी मला तो यथोचित सन्मान माझा झाला आणि पुरस्कारापर्यंत मी पोहोचलो. राज्य शासनाने पुरस्कार दिला आणि अशा पद्धतीने अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक सन्मान झाले, अनेक सत्कार झाले. गावावरती झाला, शिक्षक संघटनेकडून झाला, मुख्याध्यापक संघाकडून झाला असेल, कॉलनी परिसरातून झाले असतील, नातेवाईकांमधून झाले असतील. परंतु आजचा हा सन्मान हा खरोखर या विज्ञान संघामुळेच मला मिळालेला आहे. आजचा सत्कार हा सन्मान हा फार मोठा मी समजतो. हा मी मानाने स्वीकारत आहे. मी हा सत्कार स्वीकारत असताना विज्ञान संघाचे आभार निश्चित मानणार नाही. कारण आभार मानले तर आपण त्या ठिकाणी ऋण व्यक्त केलं तर आपण त्याच्यापासून मुक्त होतो. म्हणतात आभाराची बाग कशाला, गळ्यात फुलांचे हार कशाला, हृदयातच राहायचे एकमेकांच्या हृदयातच राहायचे, हृदयाला द्वार हवे कशाला. म्हणून मी या विज्ञान संघाचा हा सत्कार स्वीकारत आहे, मानाने स्वीकारत आहे. आणि आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी ऋण तर मानणार नाही परंतु आपल्यामध्येच राहू इच्छितो. आणि ऋण व्यक्त करणं म्हणजे आपल्या या परिवारातून मुक्त होणं असं मी समजतो. म्हणून मी हा सत्कार स्वीकारत आहे. या ठिकाणी दोन शब्द संपवतो आणि थांबतो. या धुळे जिल्हा विज्ञान मंडळाच्या अध्यक्षपदी आपले सगळ्यांचे आवडते आणि त्यात जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष, तदनंतर धुळे जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे कार्याध्यक्ष, सर्वेसर्वा आदरणीय बापूसाहेब संजयजी पवार यांचं कार्य आपण ज्ञात. नंतर त्यांनी स्वतः विचार केला आणि त्यांच्याबरोबर संबंध आजपर्यंत ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं, तालुका असेल जिल्हा असेल तो राज्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, त्यांना मार्गदर्शन जे मिळालं आदरणीय सुभाषभाऊंचं असे आमचे आपले सगळ्यांचे आवडते पिजडाबा या वर्षाला आपल्या धुळे जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष झाले.